नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना वंचित बहुजन आघाडीकडून जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. लांडे यांच्या उमेदवारीमुळे आदिवासी समाजातील मतांचं विभाजन महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केलाय. जुन्नरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातल्या लांडे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच जोरदार प्रचार सुरू केला होता. ते अनोख्या पद्धतीनं प्रचार करत आहेत. तालुक्यातील आंबे हातवीत सारख्या दुर्गम भागात देवराम लांडे इथल्या वाड्यावस्त्यांवर फिरून प्रचार करतायत. अनेकदा हे आदिवासी बांधव आपल्या नित्याच्या कामात मग्न असतात, त्यामुळे ते जिथे असतील त्या ठिकाणी भेटून त्यांना मतदानाचं आवाहन ते करत आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक वाद्य वाजवून डोंगर कपारीत ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सर्व हिवरे गावचे आमचे सरपण वाहून या लोकांचं असं जीवन आहे. आणि म्हणून मला जे आमदार व्हायचंय ते माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरची मुळी खाली उतरायचे. माझी माता भगिनी खाली शेतावर कामाला जाते, त्यांना प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा योजना करायची. आणि म्हणून यासाठी मी आता जनतेतून वर्गणी काढून मी आमदार आहे. हे वाजत गाजत गावोगावी आम्ही जातोय, आमच्या लोकांना जागा करतोय. अरे बघता काय तुम्ही, जागा व्हा, जागा व्हा, जागा व्हा. आणि या माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरची मुळी मला खाली उतरू द्या. एक महिन्यावर इलेक्शन आले, एक महिन्याच्या आतमध्ये हे आदिवासी वादळ जुन्नर तालुक्याचं वादळ आमदार होणार आणि या माझ्या आया बहिणींची डोक्यावरची मुळी खाली उतरणार आणि डोक्यावरचा हंडा खाली उतरणार, हे माझं हिजिन आहे. आणि म्हणून योगा योगाने आज खरं तर या माझ्या माता भगिनी या ठिकाणी मुळी घेऊन चालत कुठून आणली ताई. तुमचं नाव काय? मला ओळखतं ना, तुम्ही आमचे पाहुणे ना, सोयर आहे ना, आमदार व्हायचं ना, मतदान द्याल ना मला हो ताई, मतदान आहे ना. ओके धन्यवाद. चला तुम्ही आता मुळे घेऊन जाऊया, तुम्हाला इथवर सोडवूया तुम्ही. चला